पुण्यातील सहकार नगर सारख्या उच्चभ्रू परिसरात असलेलं हे पद्मावती देवस्थान 1930 साली पुण्याची ही हद्दी फार छोटी होती. लक्ष्मी रोड आणि स्वारगेट इथेपर्यंतच पुण्याची सीमा होती आणि या सीमेच्या थोडंसच पलीकडे आहे हे पद्मावती देवस्थान. अत्यंत सुंदर, प्रसन्न आणि निसर्गरम्य असा या मंदिराचा परिसर आहे. त्या काळी भक्तजन बैलगाड्यांनी या मंदिराला यायचे आणि येथील पद्मावती देवीचं दर्शन घ्यायचे. मंडळी, मी साक्षी पांचाळ स्वागत करते न्यूज अनकटच्या आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची तू गाई नवरात्री विशेष या कार्यक्रमात. आणि आजच्या भागात आपण आलो आहोत पुणे शहरातील दक्षिण भागात स्थित असलेलं हे सुंदर आणि प्रसन्न असं पद्मावती मंदिर. चला तर मग दर्शन करूयात या स्वयंभू मूर्तीचं, पद्मावती देवीचं. पुण्याच्या दक्षिण भागात वसलेले पद्मावती मंदिर पुणे सातारा रस्त्यावर आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. श्री पद्मावती देवीची ही मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे. पद्मावती ही श्री व्यंकटेश्वराची पत्नी मानली जाते आणि ती श्री साक्षात दक्षमीचं स्वरूप मानलं जातं. मंदिराच्या आवारातच दाखल झाल्या तुम्हाला दिसेल सटवाई देवीचं एक छोटस मंदिर आणि त्याच्याच मागे तुम्हाला दिसेल श्री मारुतीचं एक छोटस असं मंदिर आणि त्याचा शेजारी आहे एक छोटीशी शिवलिंग आणि त्याच्या बाजूला नंदीबैल. सभा मंडपामध्ये मूर्तीच्या समोरच येते गणपती बाप्पाचं एक छोटस असं देवघर आणि त्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची एक सुंदर देखणी आणि बोलकी अशी मूर्ती आहे. जणू गणपती बाप्पाच आपलं स्वागत करतात. देवीच्या दर्शनाला भक्तांना इथे आकर्षित करतं ते म्हणजे तिचं स्वयंभू रूप. तेव्हाच्या काळामध्ये बिब्वे कुटुंबांचं इथं शेतीचं काम होतं आणि शेती करताना बैलाच्या खुरात हे शिळा सापडला आणि तो शिळा म्हणजेच तांदळा स्वरूपातली ही पद्मावती देवी. पद्मावती देवीचं मोठ्या भक्तिभावाने लोक इथे तिला पूजतात आणि हेच तिचं स्वयंभू रूप लोकांना इथे मोठ्या प्रमाणात आकर्षित करतं. नवरात्रीच्या काळात मंदिरात विशेष उत्सव साजरा केला जातो आणि अशीच यात्रासारखी सजावट इथे केली जाते. आसपासच्या गावातून लोक इथे दर्शनासाठी येतात. ही परंपरा अशीच या मंदिरात कायम आहे. मंदिर छोटे असले तरी त्याचा परिसर विस्तीर्ण आहे. देवीच्या मंदिराच्या मागेच अनेक छोटी मंदिरं सुद्धा आहेत. मंदिराच्या आवारात पिंपळ आणि वडाचे मोठे वृक्ष आहे जे मंदिराला निसर्गाच्या सानिध्यात उभे करते. या मंदिराचं संरक्षण करणे आणि त्याचं सौंदर्य कायम राखणे ही आपली जबाबदारी आहे. पद्मावती मंदिर पुण्याची एक ऐतिहासिक आणि धार्मिक धरोहर आहे. काळाच्या ओघात पुणे शहर बदललं, आजूबाजूचा परिसर देखील बदलला, पण पद्मावती देवस्थान आणि देवीची कृपा मात्र आजही तशीच्या तशीच आहे.